मतदार संघातल्या मतदारांना न्याय मिळाला पाहिजे हाच विचार तो करत असतो। आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 2.5 वर्षांमध्ये शिवसैनिकाला काय मिळालं, काय मिळालं शिवसैनिकांना? इथे सगळे व्यासपीठावर आहेत, समोर आपण बसलेला, त्यांची काय परिस्थिती होती, काय त्यांना या सत्तेचा फायदा झाला? सत्तेचा फायदा कुणाला होत होता हे शिवसैनिक उघड्या डोळ्याने पाहत होते। बरं मिळालं नाही ते राहू द्या बाजूला, परंतु खोट्या केसेसला तडीपाऱ्यांना मोक्कासारख्या कारवायांना आपल्या शिवसैनिकांना सामोरं जावं लागत होतं। तुमच्यातला तो चंद्रकांत पाटील आपला जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख फरार, उपजिल्हा प्रमुख फरार, सरकार आमचं, सांगलीचा तो सचिन त्याला मोक्यासारख्या कारवाईला सामोरं जावं लागलं, उकसा बोक्षी ते जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख रडत होते। काय केलं आम्ही? काहीच करू शकलो नाही, आम्ही सरकारमध्ये असून काही करू शकलो नाही, हे दुर्दैव नाही का? मग का आम्ही काय किती सहन करायचं असं प्रत्येकानेच ठरवलं, पण आपल्याला मी आता सांगू इच्छितो की हे पुढचे 2.5 वर्ष, हे या पुढच्या 2.5 वर्षामध्ये एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागू देणार एकावरही अन्याय होऊ देणार नाही। अन्याय करण्याची हिम्मत कोणी अधिकारी दाखवणारच नाही, कारण तुमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे। ज्यांचा दोष असेल, गुन्हेगार असेल, तर ठीक आहे, निर्दोष लोकांना आज घालताय आणि परत सांगताय, माणसं पाठवताय त्यांच्या घरी की तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, गृहमंत्र्याला सांगून हिअरिंग घेतो आणि तुम्हाला त्याच्यातून सोडतो। काय परिस्थिती, काय वाटलं असेल त्या पदाधिकाऱ्यांना, काय वाटलं असेल त्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना? ही वस्तुस्थिती आहे। एकही शब्द मी कधी खोटा बोललो नाही, बोलणार नाही एकही शब्द या एकनाथ शिंदेने राजकारणामध्ये कधी खोटं केलं नाही, खोटं करणार नाही। आणि दिलेला शब्द तंतोतंत पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे। आणि म्हणून सत्तेतून पाय उतार होऊन या काय एकीकडे सत्ता यंत्रणा सगळं होतं, मोठमोठे नेते होते, परंतु या 50 लोकांनी या एकनाथ शिंदेवर विश्वास जो दाखवला तो विश्वास का दाखवला याचा विचार करायला पाहिजे, त्याची कारण मीमांसा शोधली पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। ते सोडून गद्दार, बंडखोर, आमका तमका, आता सगळी नावं मी घेत नाही, काय काय बोलले, काय काय राहिले, बोले एकनाथ शिंदेच्या घरावर दगडफेक करा, मोर्चा काढा। मग तिथे होते त्यांनी विचारलं, ठीक आहे तुम्ही पुढाकार घेताय, किती लोक आणताय तुम्ही? त्याचं तोंड बंद झालं। दुसऱ्याला विचारलं, तिसऱ्याला विचारलं, त्या जे विचारणाऱ्यांनी सांगितलं मी 1000 माणसं आणतो, तुम्ही त्याचं नेतृत्व कराल, आवाज बंद। अरे एकनाथ शिंदे काय हलका आहे का एवढा, तुम्ही त्याच्या घरावर जायला? अरे जी कमाई मी करून ठेवलेली आहे, माणसं कमवलेली आहेत, कार्यकर्ते मी कमवलेले आहेत, ते तुम्हाला ते देऊन देतील?